ॲक्च्युली ही आजची राईड आहे ना ती काल होणार होती संध्याकाळी. काश आत्ता पाऊस नसता आला, मी गॅरंटीड राव निघालो असतो आत्ता पॅक करून. बघूयात पण हा पाऊस जास्त वेळ राहणार नाही असं होप करूयात आणि लेट अस सी. आय विल कॅच यू गाईज ऑन द बाईक. हे गाईज वेलकम माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं खरंच खूप स्वागत आहे. आणि आज आपण जाणार आहोत माझ्या घरी, घरी म्हणजे माझ्या होमटाऊनला, वाईला. बघितलं असेल तुम्ही तर ॲज यू कॅन सी आय एम ऑल गिअर्ड अप. खाली माझी बाईक उभी आहे, लेट्स सी जर का आपण माझी बाईक इथनं बघू शकतो तर. या दॅट्स हर. सो आय विल सी यू ऑल ऑन द रोड. गणपती बाप्पा मोरया. मगापासून एवढं गरम 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 होत होतं ना, आणि एकदा बाईक चालू केली मस्त अशी गारगार हवा येते, चिल फील होतं एकदम. तरी आज सॅटरडेमुळे रस्त्यावर ट्रॅफिक थोडी कमी आहे आणि त्यात ऑब्व्हियसली बरेच लोक अजून पण घरनं काम करतायत, त्याचा पण इम्पॅक्ट आहे नाही म्हटलं तरी. होपफुली हायवेवरती कमी ट्रॅफिक लागेल. आणि फायनली हायवे. प्रॉपर स्पीड मेंटेन करता येईल 80-90 च्या रेंजमध्ये. आज ट्रॅफिक जास्त आहे या बोगद्यामध्ये. नॉर्मली एवढ्या गाड्या पॅक कधीच नसतात. आय गेस पुढे कुठेतरी ट्रक्स एकमेकांना ओव्हरटेक करत असणार आहे स्लो स्पीडमध्ये. येस पाणी नको उडवू, पाणी नको उडवू, पाणी नको उडवू. ओके सो दॅट वॉज अ ब्रीफ फ्युअलिंग स्टॉप दॅट आय हॅड हिअर. Now, let's get going. आणि याला म्हणतात महाराष्ट्रीयन ऑफ रोडिंग सेशन, जे या हायवेवरती आपल्याला खूप वेळा करायला मिळत होतं. ॲक्च्युली काही वर्षापूर्वीपर्यंत जेव्हा सिक्स लेन करण्याचं काम चालू होतं, फ्रॉम 4 लेन to 6 लेन. आणि ह्या एरियाचा जर का मी एखादा फोटो काढला तर तो चंद्रावरचे मंगळावरचे खड्डे बिड्डे अशा कुठल्याही सदरामध्ये आपल्याला छापून घेता येईल.
So that was a brief stop. भूक पण लागली होती कारण सकाळी घरातून लवकर निघालो आणि आपले Hello guys, as you can see, I'm home. मजा आली आजच्या राईडमध्ये. थोडी अजून लवकर होऊ शकली असती राईड खरं जर, पण आज मी असं कुठल्याही घाईघाईमध्ये नव्हतो. निवांत स्टॉप्स घेत 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 सावकाश जेवढी गाडी जमेल तेवढी. बट या इट वॉज फन. सो मी आता 2-3 महिने तरी इथं व्हायचंच असणार आहे, बट दॅट डझंट मीन की चॅनलवरती दुसरे नवीन कुठले व्हिडिओज येणार नाहीत. थँकफुली मी एका अशा गावात राहतो ज्याच्या आसपास ढगाळ वातावरण आहे, घाम 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 खूप येतो. सो मी काय म्हणत होतो, तर मी अशा एका गावात राहतो की ज्याच्या आसपास फिरण्यासारख्या एक्सप्लोअर करण्यासारख्या खूप 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 जागा आहेत. सो इथपर्यंत जर का तुम्ही व्हिडिओ बघत थांबला असालच तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझा चॅनल सबस्क्राईब करा. राम राम.